ओम नमः शिवाय। नमस्कार श्रोते, हूँ या व्हिडिओ मध्ये आपण काशीखंडक कथासाराच्या 73 अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये भवानीने दुर्गासुराचा वध कसा केला याचे वर्णन दिले आहे। चला तर मग कथेला सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। कार्तिक स्वामी म्हणतात, हे अगस्ती मुनी, अंतकाल समीप आला म्हणजे गरीब श्रीमंताशी आणि दुबळे प्रबळांशी वैर करतो, त्यामुळे दुर्गासुराचे आयुष्य सरत आले होते म्हणून त्याने वाराणसीस वेढा दिला। तेव्हा भवानीने साम करण्याकरिता काळरात्रीला दुर्गासुराकडे पाठवले। काळरात्री दुर्गासुराकडे साम करण्यासाठी गेला, त्यावेळी तो दरबारामध्ये बसला होता। काळरात्री सख्यांसह सर्व एकदम दरबारात प्रवेश केले। तुम्ही कोण, येण्याचे कारण काय वगैरे वगैरे सर्व शुक्राचार्याने काळरात्रीला विचारले। त्यावर तिने उत्तर दिले की आम्ही भवानीच्या दासी आहोत, इंद्रासह संपूर्ण देवाला जिंकून त्रिभुवनात तुमचा मंगल असल्याने तुम्ही उन्मत्त झाला आहात। त्या धुंदीमध्ये तुम्ही काशीस सर करण्याचा अयोग्य विचार केलात, पण तिचा नाश कदापि व्हायचाच नाही। मरणकाळ समीप आल्यामुळेच काशीभुवन सोडून चालते व्हा किंवा भवानीला शरण या। काळरात्रीचे याप्रमाणे भाषण ऐकून दुर्गासूर फारच खवळला। त्याने काळरात्रीला व भवानी या दोघांना पकडून बंदीखाण्यात टाकण्याची तालजंगास आज्ञा केली। मग राक्षसाचे व काळरात्रीचे मोठे युद्ध झाले। राक्षस मरत होते व ते शुक्राचार्य संजीवनी मंत्राने उठवत होते, तरी तिने असुरांचा पराभव केला आणि भवानीला जाऊन हा वृत्तांत सांगितला। मग भवानीने समरांगणी होऊन पुढे सरसावली। युद्ध होऊन त्यावेळेला पुष्कळ राक्षस मरण पावले। मेलेले राक्षस शुक्राचार्य उठवत होते, हे पाहून कोटराक्षी पुढे झाली। तिने रागाने विशाल व विकराळ स्वरूप धारण केले व दात ओट चावून ती दैत्यांवर धावली। तिने डाव्या हाताने शुक्राचार्याला धरून ठेवले। शुक्राचार्यास तिने गुप्त स्थानामध्ये लपवून ठेवले, तेव्हा शुक्राचार्य भ्रष्ट झाला, त्यामुळे संजीवनी मंत्र चालेना। शुक्राचार्याचे पाठंबळ नाहीसे झाले, त्यामुळे दैत्यांचे हातपाय लुळे पडले। दैत्यगुरूला उत्पत्तीद्वाराला गडप केले। असे पाहून तालजंघाने एक मोठा पर्वत उपटला। तो व्रजदंडा देवीने पाहून त्याचे तुकडे तुकडे करून तालजंगास धरून मारून टाकले। हजार वर्ष शुक्राचार्याने दडवून ठेवले होते, त्यामुळे राक्षस दुर्बळ होऊन मरण पावले। मग रागाच्या आवेशात दुर्गासूर युद्धाला उभा झाला। भवानी ही अग्निदत्त नामक रथात बसली। तिने हातात शंख चक्र धनुष्य घेतली होती। भवानीला पाहताच दुर्गासुराची झडपून गेली। तो तिला म्हणाला, तुला युद्धाला पाठवून शिवाने आपले संरक्षण केले, धिक्कार असो त्याच्या पुरुषार्थाचा। तेव्हा अंबेने दुर्गासुराला सांगितले की इंद्रासह सर्वांना हतवीर्य केल्याने तू असा दृष्ट निपजलास, तर आता मी तुझा शिरच्छेद करते। शेवटी भवानीने दुर्गासुराचा वध केलाच। मग भवानीने विजय होऊन आपल्या परिवारांसह आनंदवनात काशीमध्ये प्रवेश केला। शिवाने प्रसन्न होऊन भवानीला वर मागायला सांगितला, तेव्हा भवानी म्हणाली, तुमच्या सेवे वाचून मला दुसरे काहीच अपेक्षा नसावी। हे ऐकून शिवाने भवानीला सांगितले की तिन्ही लोकी मी तुला पूज्य केले। अश्विन शुद्ध पतिपदेपासून अहोरात्र 9 दिवस युद्ध होऊन दैत्यांचा नाश करून विजयी झालीस, त्या दुर्गासुरावरून मी तुझे नाव दुर्गादेवी असे ठेवतो। हे 9 दिवसाचे व्रत करणाऱ्याचे हेतू सफल होतील। तेव्हापासून ही नवरात्राची पद्धत सुरू झाली आणि भाविक लोक 9 दिवस उपवास करतात। असो, मग शिवाने दुर्गादेवीची दक्षिण मानसी स्थापना केली। सर्व देव बंधनातून मुक्त झाले होते। ते इंद्रासह भवानीच्या दर्शनास गेले। बंदीतून सोडवल्याबद्दल तिचे उपकार मानून इंद्राने आणि बृहस्पतीने तिचे स्तवन केले। सर्वांनी जय जयकार करून भवानीच्या नवरात्र व्रताचा अंगीकार केला। अशा रीतीने काशीमध्ये दुर्गा भवानीची स्थापना झाली। तेव्हापासून नवरात्रीचा व्रत केला जातो। काशीखंड कथासाराचा 73 अध्याय येथेच समाप्त झाला। श्री सांब सदा शिवार्पणमस्तू।